भास्कर हे भारतीय संगीताला लाभलेलं अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. आज संगीतकार आणि संगीत यांना समाजात जी काही थोडी बहुत प्रतिष्ठा लाभली आहे त्याला केवळ पंडितजींची पुण्याई कारण आहे. 21 ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी, या निमित्ताने त्यांचं कृतज्ञतेने स्मरण करावं आणि ज्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती नाही त्यांना त्या कार्याची माहिती करून द्यावी म्हणून या कार्यक्रमाचं हे प्रयोजन. आपलं सुदैव असं की पंडितजींचे एक शिष्य प्रोफेसर बी आर देवधर इथे हजर आहेत. पुण्याच्या संगीतज्ञ प्राध्यापिका कमल केतकर पण इथं आहेत, त्या त्यांच्या कार्याविषयी माहिती देतील. नंतर ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेचे विद्याधर व्यास हे काही चिजा म्हणून दाखवतील आणि नवीन पिढीच्या गायिका पद्मा तळवलकर या काही परंपरागत चिजा म्हणून दाखवतील. तर पहिला प्रश्न मी प्रोफेसर बी आर देवधर यांना विचारतोय की त्यांचा जन्म कुठे आणि त्यांचं शिक्षण कसं? ते मूळ कुरुंदवाडचे. कुरुंदवाड बर. तारीख 1872 साली बर कुरुंदवाड येथेच त्यांचा जन्म झाला. बर. मग ते संगीताकडे वळले कसे? त्याला एक अपघात कारण झाला. बर. त्यांचे डोळे उत्तम होते. हा. आणि जी छोटी पाती होती कुरुंदवाडची दाजीसाहेब त्यांचे पुत्र राजपूत नानासाहेब ते एकच वयाचे असल्या कारणानं त्यांचं पालन पोषण सगळं राजवाड्यातच होत असे. दत्त जयंती दिवशी तिकडे मोठा उत्सव होत असे आणि मुलांना आतषबाजी दिली जात असे, म्हणजे शोभेची दारू उडवायची. शोभेची दारू उडवायची. त्यांनी काय केलं की उदबत्ती लावली त्याला पण ते पेटे ना म्हणून फुंकार महाराज गेले आणि तो भुसणाचा पाठ जी उडलाय तर त्यांचे डोळे तोंड वगैरे सगळं भाजलं गेलं आणि नंतर मिर्झेला त्यांना डॉक्टरकडे पुष्कळ उपाय झाले, तोंड बरं झालं पण डोळे मात्र कायमचेच आजू राहिले आणि त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरने असा सल्ला दिला की तुम्ही कोणतीही विद्या करा पण ज्या डोळ्याचा उपयोग नाही अशी विद्या करा. ते आपल्या वडील हरदास होते त्यांच्या बरोबर टाळ धरून लहानपणी बालपणी उभे राहायचे, काही भजनं काही गाणं काही म्हणायचे. म्हणजे आवाज चांगला, आवाज चांगला होता पण मोठा आवाज होता. पण मग शेवटी असं ठरवलं सगळ्यांनी की त्यांना गाणं शिकवावं असे ते संगीताकडे वळले. मग त्यांचे गुरु बाळकृष्ण बाबा इचलकरंजेकर त्यांना मिर्झेला पाठवून दिले. बाळकृष्ण बाबा मिर्झेलाच होते आणि मिरजकरांना त्यांनी पत्र लिहिलं कारण ते सगळेच भाऊ बनले कुणवाडकर मिरजकर की बाबा हा मुलगा आम्ही पाठवतो आहोत याची काहीतरी व्यवस्था करा. त्यांना पंक्तीला सरकारी जेवण मिळालं आणि ते मेहनत करू लागले आणि त्यांच्याकडे शिकू लागले. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या संगीत प्रचाराला कसं काय वाहून घेतलं? त्याचं असं होतं ते अत्यंत महत्वाकांक्षी होते. लहानपणापासून थोर विचार होते. ते म्हणाले मी आता गवई होणार. तर गवयांची परिस्थिती आहे कशी ही त्यावेळेला? त्यावेळेला तर त्यांनी पाहिलं की नागिणीच्या शिकवण्याशिवाय काही परिस्थिती नाही. कुठं सरकारी उत्सव गणेश चतुर्थी झाली तर कुठे 5000 रुपये मिळायची, म्हणजे मान सन्मान पैसा काहीच नाही. उलट चांगले लोक आपला एखादा मुलगा जर गाण्यामध्ये काही दाखवू लागला काही इंटरेस्ट तर त्याला ते नाकुरी करत की हा मुलगा बिघडणार म्हणून त्याला गाणं शिकून देत नसत. आता मुलांची परिस्थिती मुलींना कोणी विचारणार? तर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी आपलं ध्येय ठरवलं. त्याच वेळेला मिर्झेला अमेरिकन मिशनरी झाले होते आणि ते बाजारात बसून भजन करायचे, निर्णया लोकांना औषधं द्यायचे. डॉक्टर्स होते मोठे मोठे, डॉक्टर वॉर्नलेस वेल्स सारखे. तर त्यांनी सांगितलं की माझं हे मिशन करायचं आणि गवयांची गवयांना सन्मानिष्ट प्रतिष्ठा समाजामध्ये मिळाली पाहिजे आणि संगीत हा वेद आहे त्याला वेदाचं स्थान मिळालं पाहिजे याच्याकरता आपला जन्म कार्य आपण त्याला त्याला वाहून घ्यायचं. आणि 9 वर्ष शिक्षण झाल्यानंतर 1996 साली 2 विद्यार्थी घेऊन घरातून बाहेर पडले. अच्छा बरं. प्रथम ते गेले कुठे? मग पहिला प्रथम औंढा गेले. तिथे त्यांचे गुरुबंधू होते इंगळे बुवा. तर औंढच्या महाराजांनी त्यांचं गाणं केलं, काही पैसे दिले, तिथे कपडे वगैरे केले. तिथून सातारला गेले, सातारहून पुण्याला गेले, पुण्याहून ते एकदम बडोद्याला गेले आणि तिथे जमनाबाईंच्या तिकडे हजर झाले. लाहोरला कसे काय ते गेले? लाहोरला त्यांनी पहिल्यांदा गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली तर तिथे जाण्याचं प्रयोजन काय, कसे गेले? त्याचं असं झालं की जमनाबाई साहेबांचे ते इतके लोकप्रिय झाले की त्या काळामध्ये 1896 साली तेव्हा 400 रुपये पगार देऊन तुम्ही इथे हा माझ्या दरबारी म्हणून सांगितलं
ते म्हणाले माझ्या मी काही कार्य ठरवलंय पगारदानी श्रीमंत होईन खुशीत होईन आशी बदेन पण मला माझं वय आता 24-25 वर्षाचं आहे मला अजून पुष्कळ शिकायचं आहे लोकांचं गाणं ऐकायचंय लोकांना ऐकवायचंय तर आपण एवढंच का आपली मेहरबानी आहे तर ठीक आहे आपण सगळ्या राजकुमारांना पत्र द्या त्यांच्याकडे मी जाईन असे फिरता फिरता ते ग्वाल्हेरला गेले ग्वाल्हेरहून अलिबागकडे गेले अलीगडला तर अलीगडला तिथं ते तो नावी होता त्याचं नाव होतं धाकू बर आणि त्याला वाटले गाणारी माणसं आलेली आहे म्हणून तो त्यांच्याकडे जायला लागला त्यांनी तीन चार ध्रुपद म्हणून दाखवली बर ध्रुपद म्हणतात ध्रुपदांची सारी गमा म्हणून दाखवली अरे वा दोन चार संस्कृत श्लोक म्हणून दाखवले त्यांचाही अर्थ म्हणून दाखवला आणि मग सगळ्यांनी गुरुजींच्याकडे त्यांना नेले गुरुजी म्हणाला अरे गाण्याची सारीगमा होऊ शकते आत्ताच पर्यंत आम्ही असं समजतो होतो की पहिली सारीगमा काही पलटे घोट्यानंतर सारीगमाचं काम संपत आणि त्यांचं नोटेशन होऊ शकतं तर याच्याकडे आणि संस्कृत मध्ये संगीत आहे मग त्यांनी असं ठरवलं की आता मथुरेला जायचे पैसे जमलेले आहेत आपल्याकडे आणि तिथं अभ्यास करायचा म्हणून ते तिकडे गेले आणि तिकडे जाताना वाटेत त्यांनी असं केलं होतं ज्यावेळेस ते काठीवाड्यात होते त्यावेळेस तिथे एक त्यांना साधू भेटले तर ते फार चांगले गाणारे होते तर त्यांचे ते शिकवा म्हणून त्यांचे मागे लागले तर तो म्हणाला हे असल्या मोठ्या श्रीमंत कपड्यामध्ये मी काही तुम्हाला शिकवणार नाही त्यांनी लंगोटी घालून तुमच्याबरोबर येतो म्हणाले पण नंतर त्यांनी सांगितलं तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कार्य लिहिलेलं आहे तेव्हा तुम्ही हे कार्य माझ्या मागून येऊ नका तुमच्या हातून फार मोठं कार्य व्हायचं आहे म्हणून तुम्ही म्हणून पण ते कार्य तुम्ही जर उत्तरेत सुरुवात केलं तरच तुम्हाला येशील म्हणून ते उत्तरेकडे पंजाबकडे गेले बरोबर तर आता चर्चा पुढे सुरू करण्यापूर्वी आपण विद्याधरजी व्यासकडून एक पंडितजींची एक परंपरागत जी रचना आहे रचना भैरव रागातली त्या दोन रचना आपण ऐकूया.